मित्रांनो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये एक खास ट्रिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। हे की तुम्ही आता पाहतात प्रश्न, चारचा घातांक 61 अधिक चारचा घातांक 62 अधिक चारचा घातांक 63 अधिक चारचा घातांक 64 असा कोणत्याही प्रकारचं गणित असो, ज्याचा असा सिरीज किंवा कोणताही असा घातांक जर असेल तर प्रश्न विचारलेला असतो आणि त्यामध्ये काही ऑप्शन असतात, त्यामध्ये दिलेलं असतं की खालील पैकी कोणत्या संख्येने या संख्येला भाग जाईल। मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे। हे जर व्हिडिओ बघितला तुम्ही, यामध्ये मी दोन उदाहरण घेणार आहे सेम असेच, आणि ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेत अशा टाइपचं कोणते उदाहरण तुम्ही काही सेकंदामध्ये सोडवू शकता। तर व्हिडिओ मधील जे दोन्ही उदाहरण आहे ते पूर्ण बघा, चला सुरू करूया लवकरच। तर बघा यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो आहे चारचा घातांक 61 अधिक चारचा घातांक 62 अधिक चारचा घातांक 63 अधिक चारचा घातांक 64। आणि प्रश्न आहे खालील पैकी कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल। मित्रांनो कसं काढायचं हे बघा। आता हे जर काढायचं असेल तुम्हाला तर हे जी सर्व संख्या याला प्रथम आपण जर लिहून घेतलं तर बघा चारचा घातांक इथे 61 दिलेला आहे अधिक चारचा घातांक 62 आहे अधिक चारचा घातांक 63 आहे आणि अधिक चारचा घातांक आहे 64। काही इथे करायचं नाही, फक्त यामधून काय करायचं कॉमन काढायचं आहे। आता कॉमन काय काढायचं आहे, हे जे असते पहिल्या संख्येचा जो इथे घातांक दिलेला आहे 61 तर 61 काढून घ्या कॉमन। आता 61 जर कॉमन काढला तर काय होईल, चारचा घातांक 61 काढला कॉमन तर कंसामध्ये काय उरणार, इथे आता 61 पण आपण काढले तिथं चारचा घातांक 0 उरणार कारण 61 पण आपण काढलेले आहे। अधिक इथून इथे जे आहे चारचा घातांक 62 आहे त्यामधून 61 काढले आपण तर चारचा घातांक किती उरणार, ते इथे उरणार आता 1 बरोबर। अधिक इथे किती उरणार, 61 कॉमन काढले तिथं उरणार घातांक 2 आणि इथे 61 काढल्यावर चारचा घातांक उरणार इथे 3। ओके इथपर्यंत समजलं। त्यानंतर पुढे बघा आता चारचा घातांक 61 ठीक आहे, इथे काय येणार तर ज्याचा घातांक 0 असतो तर त्याची किंमत असते 1। ओके इथे किंमत काढून घ्यायची, आता चारचा घातांक 1 म्हणजे 4, चारचा वर्ग म्हणजे 4 चुक 16 अधिक चारचा घन म्हणजे 4 चुक 16 16 चुक 64। ओके आता याची जर बेरीज केली 70 80 आणि 85 होईल, म्हणजेच चारचा घातांक 61 गुणेला हे होणार 85 ठीक आहे। आणि मित्रांनो हे जे आहे तर यामध्ये बघायचं आपल्याला ही जी संख्या आहे या संख्येला या ऑप्शन पैकी कोणत्या संख्येने भाग जाते का। ओके जर तुम्ही आता इथे बघितलं तर 5 अशी संख्या आहे की या 5 ने या 85 भाग जाते, म्हणजेच याचा अर्थ का ही जी संख्या आहे पूर्ण या पूर्ण संख्येला भाग जाईल 5 ने। ओके समजलं की नाही मित्रांनो तुम्ही कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा, कारण हा प्रश्न अतिशय सोपा आहे आणि मार्क मिळून देणार आहे, हातचे तुमचे मार्क्स आहे जर तुम्ही हे व्यवस्थित केलं तर। ओके त्यानंतरचा असाच प्रश्न आपण बघणार आहोत, थोडा वेगळ्या टाईपचा आहे। प्रश्न मी तेच घेतलेला आहे, फक्त ऑप्शन मात्र इथं जरा मी चेंज केलेले आहे, तर ते कसं सोडवायचं ते बघतो म्हणजे बघणार आहे आपण। तर मित्रांनो तुम्ही जर असं कोणतंही तुम्हाला उदाहरण असेल तर कॉमेंट्स मध्ये नक्की कॉमेंट्स करा किंवा सोडून पहा, आपण त्या पद्धतीची भरपूर प्रॅक्टिस घेणारच आहोत। तर बघा हा जो प्रश्न आहे यामध्ये सेम तसंच आहे, काहीच वेगळा नाही, प्रश्नही मी तेच घेतलेला आहे, फक्त इथं थोडंसं वेगळे ऑप्शन घेतलेले आहे मी। बघा चारचा घातांक 61 आहे अधिक चारचा घातांक इथे 62 आहे, चारचा घातांक 63 आणि चारचा घातांक आहे 64। ओके यामधून आपण कॉमन काढले होते चारचा घातांक 61 आणि इथे जे उरले होते बाकी इथे उरले होते 85 ठीक आहे, कारण प्रश्न तोच आहे। बघा आता आता काय केलेलं आहे, इथे ऑप्शन झालेले आहे चेंज। आता बघा या 85 भाग कोणत्या संख्येने जाते का आपण बघत असतो। आता यामध्ये जर बघितलं तर कोणत्याही संख्येने 85 भाग जात नाही, मग अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस बघा आता चारचा घातांक इथे आहे 61, तिथे चारचा घातांक घ्या 60 ओके आणि गुणेला 4 करा। ओके काही फरक पडणार नाही, फक्त याचा आपण एक 4 बाहेर काढलेला आहे आणि गुणेला इथे 85 ठीक आहे। आता बघा या दोघाचा गुणाकार करून, या दोघाचा गुणाकार किती होत आहे 85 गुणेला 4 म्हणजे 8 8 16 170 170 आणि 340 होणार ठीक आहे। आता 340 म्हणजे 4 चा घातांक 60 गुणेला 340 ओके। आता या 340 भाग देऊन पाहायचं, ओके या 340 जर भाग कशाने जात असेल, इथे 10 भाग जातो म्हणजेच या संपूर्ण संख्येला 10 भाग जातो, बस एवढीच आहे मित्रांनो ट्रिक। जर तुम्हाला यामध्ये ऑप्शन सापडला नाही आले भाग जाणार तर पुन्हा एकदा 4 बाहेर काढायचा आणि त्याला मल्टिपल करत न्यायचं आणि जे ऑप्शन असते
त्याने भाग घेऊन पाहायचं. एकदा का त्याने भाग गेला का समजून घ्या तुमचं आन्सर तुम्हाला तिथं मिळालेलं आहे. मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढी ट्रिक्स होती, ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली तर हे मला तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तसेच या व्हिडिओला जे आहे लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना कळवा. मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.